नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चवळी बटाट्याची रस्साभाजी करून दाखवणार आहे त्याकरता मी इथे रात्रभर ही चवळी भिजून घेतलेली आहे ही बारीक चवळी आहे आणि दोन बटाटे घेतले हे बटाट्याचे आपण सालासकट अशा मोठ्या फोडी करून घेणार आहोत मी तुम्हाला आता मसाले दाखवते मी इथे मोठ्या आकाराचा एक कांदा उभा कापून घेतलेला आहे लसूण अर्धा इंच आलं घेतलं कोथिंबीर हे सुकं खोबरं घेतलेलं आहे याचे असे मी काप तयार करून घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या एक छोटा टोमॅटो घेतला आपल्याला हा कांदा आणि खोबरं हे भाजून घ्यायचं आहे त्याकरता मी तवा तापायला ठेवला तव्यात आवा आपण थोडं तेल टाकून घेऊया आणि हे खोबऱ्याचे तुकडे आपण लाल होईपर्यंत असे तळून घ्यायचे आहे खोबऱ्याचा रंग गुलाबी होईपर्यंत आपल्याला छान असे तळून घ्यायचे तेलामध्ये इथे ही खोबरं छान तळून झालेलं आहे पाहू शकता याप्रमाणे आपण तळून घ्या आता ही मी एका प्लेटमध्ये खोबरं काढून घेते आणि त्याच तेलामध्ये आपण कांदा आता परतून घेणार आहोत कांदा पण आपल्याला असा गुलाबी रंग होईपर्यंत परतवायचा आहे जास्त लाल करायचा नाही कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत कांदा हा सर झाला की आपल्याला काढून घ्यायचा आहे हे पहा इथे मी या पद्धतीने कांदा भाजून घेतला आता आपण तो कांदा खोबरं काढलेल्या प्लेटमध्येच काढून घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या मी त्याचे दोन तुकडे करून घेतले आपण ह्याच तव्यावर भाजून घ्यायच्या आहे हिरव्या मिरच्या भाजून घेतल्यावर त्याची चव चांगली लागते आणि तिखटपणाही कमी होतो इथे मी गॅस बंद करून टाकला आणि ह्या मिरच्या पण भाजून घेतल्या त्या पण आता आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे मसाले आपण थोडे थंड होऊ देऊ थंड झाल्यानंतर आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मी कांदा आणि खोबरं भाजलेलं ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आता आपण त्यात आल्याचे तुकडे लसणाच्या पाकळ्या आणि मी एक टमाटो चिरून घेतला होता तो पण टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच मसाल्यात आपल्याला हे टाकून वाटून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपण कोथिंबीर घालून वाटून घ्यायची आता हे सर्व जिन्नस आपल्याला पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे याची छान अशी आपण आता पेस्ट तयार करून घेऊ हे पहा इथे हे छान असं आपण मिक्सरला बारीक करून घेतलं चांगली पेस्ट तयार झालेली आहे आपण आता ही भाजी कुकरमध्ये करणार आहोत इथे गॅसवर मी कुकर तापायला ठेवला त्यात आता पळीभर भाजीची पळीभर तेल घालून घ्यायचं आहे त्या तेलामध्ये हा बारीक केलेला मसाला आपण टाकून घेऊ मी मिक्सरचा सर्व मसाला याच्यात टाकून घेतलेला आहे त्या भांडेमध्ये बारीक केलेला मसाला आता आपण हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं गॅस इथे आता मी मध्यम केलेला आहे मिडियम गॅसवरच आपण हे छान मसाला असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा इथे आता मसाल्याचा रंग पण बदल बदलून गेलेला आहे पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊ मी इथे चिमूटभर हिंग घातले आहे एक चमचा धनाजिरा पावडर घातलेला आहे हे धनाजिरा पावडर मी बाजून तयार केलेला आहे घरगुती हा घरगुती आपला काळा मसाला जो साठवणीचा असतो नेहमीचा तो दीड चमचा घेतला पाव चमचा हळद आहे एक चमचा लाल तिखट म्हणजेच ला ही घरी दळलेल्या हिर मिरची तिखट आहे मी एक चमचा ही लाल बेडगी मिरची घेतली आहे ही रंगासाठी भाजीला छान रंग यावं म्हणून हे रेडीमेड मिरची पावडर आहे आता आपण हे मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला जर मसाले कोरडे वाटले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घेऊन त्यात टाकायचं आहे आणि पुन्हा छान असे परतून घ्यायचे हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचं आहे आपण मिनिटभर झाकण ठेवून हा मसाला छान बारीक गॅस करून परतून घ्यायचा हे पा मसाल्याला छान असं तेल सुटलं पुन्हा आपण एक जीव करून खाली वर करून घ्यायचा आहे मसाला हा कुकरच्या तळाशी लागला नाही पाहिजे ह्या पद्धतीने आपण सारखं परतून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये भिजवलेली चवळी ही मी दोन पाण्याने पुन्हा धुवून घेतली ही टाकून घ्यायची आहे बटाट्याच्या फोडी ह्या थोड्या मी मोठ्या करून घेतल्या सालासकटच आपण घ्यायच्या आहे त्या टाकून घेतल्या पुन्हा आपण हे मसाल्यामध्ये चवळी आणि बटाटा चांगला परतून घ्यायचा मसाल्यात परतवल्यावर त्याची चव फार छान होते मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून त्याला लागलेला मसाला असतो ते आपण विसळून याच्यात टाकायचं आहे भाजीमध्ये मी साईडला थोडंसं सा पाणी गरम करायला ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं आपल्याला जवळजवळ याच्यात तांब्यावर पाणी घालायचं आहे कारण आपली चवळी बटाटा हे शिजवण्यासाठी पाणी लागणार आहे पाहू शकता इथे मी पाणी घेतलं आपल्याला कमी वाटलंच तर आणखीन थोडं टाकून घ्यायचं इथे आता हे पाणी पुरेसे झालेले आहे ह्या पद्धतीने आपण भाजीचं पाणी व्यवस्थित करून घ्यायचं आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आपल्याला ही भाजी कुकरमध्ये शिजवायची त्याकरता आता आपण झाकण लावून घेऊ झाकण लावल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण हे कुकर छान असं गार होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर हे झाकण उघडून पाहिलं हे पहा आपली छान अशी भाजी तयार झाली पाहू शकता हे पहा या पद्धतीने आपल्याला जर घट्ट पाहिजे असेल तर थोडी आटून घेऊया जर पाणी पात जर आपल्याला पातळ भाजी पाहिजे असेल तर आपण आणखीन थोड्या गरम पाणी टाकून पातळ करू शकता हे पहा आपले छान बटाटे चवळे मऊ शिजलेले आहे आपण आता त्यात एक अर्धा चमचा किचन किंग मसाला घालणार आहोत त्याने अप्रतिम अशी चवल लागते भाजीची आपण कोणत्याही कंपनीचं वापरू शकता पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि एक उकळ काढून घ्यायची आहे भाजीला अशा पद्धतीने आपण ही भाजी चवळी बटाट्याची करायची आहे आता ही आपण खाण्यासाठी घेणार आहोत ही आपण भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत खाऊ शकतो खूप छान लागते अशी भाजी कडधान्याची तुम्ही या पद्धतीने करून पहा अप्रतिम अशी चव लागते काही ठिकाणी तर ही लग्नाकार्यात सुद्धा केल्या जाते चवळीची भाजी या पद्धतीने करून पहा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये